आता जितेंद्र आव्हाड येणार, पण जितेंद्र आव्हाड तिथे येऊन काही वाद निर्माण करण्याची शक्यता किंवा ते आल्यानंतर काही वाद तिथे तयार होण्याची काही शक्यता आहे का? आणि या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासन किती सतर्क आहे? किरण, तर मी आता काळाराम मंदिराच्या बाहेर आहे. आपण इथे बघू शकतो की पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आता तैनात करण्यात आलेला आहे आणि वेदोक्त मंत्र आपल्याला एकूणच म्हणू दिलं नाही. या आक्षेपानंतर संयोगिता राणीने खरंतर हे आक्षेप घेतला होता आणि या सगळ्या आक्षेपानंतर हा वाद निर्माण झालेला आहे आणि या सगळ्या वादामध्ये आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतलेली आहे. त्यांनी आज काळाराम मंदिर मंदिरामध्ये येण्याचा ज्या इशारा दिल्यानंतर या संपूर्ण परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त आता तैनात करण्यात आलेला आहे. फक्त जितेंद्र आव्हाडच नव्हे तर इतर काही संघटनांनी देखील आज आंदोलन करण्याचा इशारा दिलेला होता आणि त्यानंतर आता इथे पुरेपूर अशा पद्धतीने खबरदारी घेण्यात आलेली आहे. खरं तर जितेंद्र आव्हाड 3 आसपास मंदिरामध्ये येणार आहेत आणि संविधानाचा जो प्रत आहे तो प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण करून या सगळ्या घटनेचा निषेध एकूणच करण्याचा त्यांनी काल जी आहे ती आपली भूमिका मांडली होती आणि त्यानंतर ते इथे येऊन काय आंदोलन करतात किंवा कुठची भूमिका घेतात काय बोलतात हे आपल्याला बघणं महत्वाचं असणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलिसांचा जो बंदोबस्त अगदी अगदी किरण मला एक सांगा आपल्याला बघायला मिळत आहे. किरण, पण नाशकात काय प्रतीक आहे? म्हणजे आता आपण बघितलं की अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता आहे, त्यांनीही मंदिराच्या संदर्भातली त्यांची भूमिका सांगितलेली आहे. जितेंद्र आव्हाडांनी सांगितली, संयोगिता राजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. हे सगळं होत असताना मंदिर प्रशासनाची एक भूमिका आहे आणि दुसरी आहे बहुजन नेत्यांची, राजकारण्यांची आणि संयोगिता राजे यांची. नाशकातलं एकंदरीत वातावरण आपल्याला काय पाहायला मिळतं? खरं तर या सगळ्या वादानंतर ज्या महंतांवरती संयोगिता राणीनं आक्षेप घेतला होता त्या महंतांनी सुद्धा काल एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण अशा कुठल्याही पद्धतीचं मंत्र मांडायला अडवलेलं नाही आणि काही गैरसमजातून खरं तर जे वाद निर्माण झालेला आहे त्या संदर्भात त्यांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली आहे. या सगळ्या या घटनेनंतर सुद्धा काही सामाजिक संघटना असतील, काही राजकीय संघटना असतील यांनी आज आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण बघू शकतो की काळाराम मंदिराच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आज आपल्याला इथे बघायला मिळतोय आणि त्याच पद्धतीने राष्ट्रवादीचे नेते जे आहेत जितेंद्र आव्हाड सुद्धा आज नाशिकमध्ये येत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशासन सुद्धा अलर्ट झालेलं आहे. पण काल ज्या महंतांवरती मुख्यतः संयोगिता राणीने आक्षेप घेतला होता त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन जी आहे ती आपली भूमिका जाहीर केली. किरण मला एक सांगा, महंतांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे पण दुसरीकडे जर आव्हाड कार्यकर्त्यांसह आले तर तिथे काही भाजपचे कार्यकर्ते येऊन तिथे काही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे का? किंवा महंत पुजारींकडून काही वेगळी भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे का? म्हणजे आव्हाड कोणत्या पद्धतीनं या सगळ्या प्रसंगाला सामोरे जातात हे पाहून तिथली परिस्थिती ही काही बदलण्याची शक्यता आपल्याला वाटते का? अद्याप तरी असं चित्र दिसत नाहीये. कारण या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे आणि जितेंद्र आव्हाड इथे येऊन आंदोलन करतात का नेमकं काय करतात हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाहीये. पण संविधानाचा जो प्रत आहे तो प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण करून या सगळ्या घटनेचा निषेध त्यांनी करण्याचं ठरवलेलं आहे आणि काही लोकांना सोबत येण्याचं सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे. आता नेमकं ते निवून ते कशा पद्धतीने आंदोलन करतात हे बघणं आपल्याला महत्वाचं असणार आहे किंवा त्यांच्या दौऱ्याला अद्यापही कोणाचा विरोध झालेला नाही. पण या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती मंदिर प्रशासन सुद्धा अलर्ट मोड वरती आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतात. खूप धन्यवाद किरण गोटूर, आमचे प्रतिनिधी नाशिकच्या काळाराम मंदिराजवळून या संपूर्ण प्रकरणाबद्दल माहिती देते. खूप धन्यवाद.